नमस्कार, मी संतोष सुतार आणि तुम्ही पाहता आज सर्पमित्र संतोष सुतार यूट्यूब चॅनल. आताच आम्हाला माऊली डोंगरे यांनी फोन केला होता. त्यांच्या एक बाथरूमच्या कडेला खाली या सिमेंटच्या खाली एक नाकसा बसलेला आहे आणि आता लगेच त्याला आम्ही पकडत आहे. हा बेळका शिकार करण्यासाठी आला आहे आणि तिथं बसलेला आहे. ना चिमटं तिथं बसत ना पटन पकलेला आहे. तिथं निरपक्ष नावाचं विषय आहे. आता तर सापचावर तर जवळच्या जिल्हा सरकार हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागतात आणि अशा नाक साप चालू व्यक्ती जवळ 3 तास वेळ असतो. 3 तासात तुम्ही जिल्हा सरकार हॉस्पिटल पोहोचल्यानंतर याची लस घेतल्यानंतर असा नाक साप चालू व्यक्ती जीव वाचू शकतो. आणि नाक साप ओळखाय कसं की त्याचं तोंड मोठं आणि अंगावर घावासर खवलं खवलं असतात. एक लाल कलरमध्ये किंवा एक काळ्या कलरमध्ये नाकसाप आढळतो. आणि पहिली गाठचा हे पहिलं चांगलं बसलं. तसं पिळा घाल नको रे. पिळा घातल्यावर नीट बसत नसत. आले लायले परत सुट्टा घ्यायला. हा सुट्टा तर चालू आहे खातून माझा. तीच म्हणलं सुट्टावं नाही तर नाही पिशवी निघते माझ्याकडे काढा म्हणजे आत्ताच या नागजाती सापारा पकडलेला आहे. आणि मधुकर डोंगरे आणि माऊली डोंगरे यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद. या नागजाती सापाला जीवदान दिलं आहे. असा प्रकार साप घरा आसपास किंवा मानवस्ती आढळल्यास जवळच्या वनाधिकाऱ्याला बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि सापांना जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा. साप वाचवा परवा वाचवा.